नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी नवीन वर्षी अत्यंत गुड न्यूज निघून येत आहे आणि आजची एक तारीख आहे नवीन वर्ष नवीन वर्षाचं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि एक गुड न्यूज ती म्हणजे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सेल इथे तुम्हाला भरती पाहायला मिळत आहे आणि भरती आहे दोन हजार तेवीस चोवीस ची तर विद्यार्थी मित्रांनो स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड इस्को बर्नपूरचा हा प्लांट आहे आणि महारत्न पी एस यू आहे एकदम आणि सर्व फॅसिलिटी अव इथे अवेलेबल असते तर ए सी टी टी आणि ओ सी टी टीची रिक्रुटमेंट आलेली आहे तर अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे तुमच्यासाठी आय टी आय प्लस डिप्लोमा कॅन्डिडेटसाठी इथे भरती निघालेली आहे तर शैक्षणिक अर्हता काय आहे वयोमर्यादा किती किती राहणार आहे जॉब लोकेशन कुठे राहणार आहे आणि कुठल्या कुठल्या ट्रेडला संधी मिळालेली आहे तर इलेक्ट्रिशियन फिटर टर्नर वेल्डर जेवढी माझ्या आय चे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी हा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड वन ऑफ द बेस्ट महारत्न पी एस यू म्हटल्या जाते आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल की मी इथेसुद्धा कार्यरत आहे मी आर एस पीला आहे राऊरकेला स्टील प्लांटला आणि सेल हे इस्को बर्नपूरची एक महारत्न पी एस सीची रिक्रुटमेंट आलेली आहे आणि सर्वात अगोदर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल सुद्धा ऑन करा यामुळे काय होईल येणारे सर्व क्लास लिंक येणारे सर्व नोटिफिकेशन त्याच्या व्यतिरिक्त स्टेट गव्हर्नमेंट जॉब सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब असल्या प्रकारच्या रिक्रुटमेंट किंवा त्याच्या व्यतिरिक्त ऍडमिट कार्ड कुठला रिझल्ट लागला असो आपण आपल्या चॅनलच्या द्वारे सर्वप्रथम सांगण्याचा सा प्रयत्न करीत असतो म्हणजे सर्वप्रथम माहिती तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीत असतो मित्रांनो तर सुरू करूया आपण कुठलाही वेळ वाया न गमवता स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड भरती दोन हजार तेवीस चोवीस ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे पूर्ण मी तुम्हाला सविस्तर यामध्ये समजून सांगणार आहे आणि शेवटी मग महावितरण आणि महा ट्रान्सको म्हणजे महापारेषण विषयी चर्चा करूया ओके बघा तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड इस्को प्लांट इस्को प्ला प्लांट बर्नपूर आणि वेस्ट बेंगॉलचा हा प्लांट आहे तर मी तुम्हाला इथे माहिती बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न करतो बघा इथे लिहिलेलंच आहे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड सेल ए महारत्न सी पी एस सी मेजर स्टील मेकर ऑन द नेशन विथ अॅन ॲन्युअल टर्न ओव्हर बघा विद्यार्थी मित्रांनो एक लाख करोड बा दोन हजार बावीस तेवीसचं इन्कम बघा जेवढी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आहे पूर्ण याचा टर्न ओव्हर बघा एक लाख करोड आहे खूप मोठा मॅनपावर आहे इथे आणि सर्वात जास्त इन्कम आपलं स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचं आहे तर डिटेल्स ऑफ पोस्ट बघा विद्यार्थी मित्रांनो जे आय टी आय अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी सुरुवातीला दोन वर्षाचं त्यांना ट्रेनिंग म्हणून घेतल्या जाते नंतर त्यांना रेग्युलर केल्या जाते तर ट्रेनिंग एस वनमध्ये त्यांना जॉब दिल्या जाते आणि टोटल पोस्ट बघा चाळीस पोस्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे पेस्केल बघा पंचवीस हजार सत्तर तीन पर्सेंट इन्क्रीमेंट होत चालते प्रमोशन झालं तेव्हा डबलचं इन्क्रीमेंट होते आणि पंचवीस हजार सत्तरपासून तर पस्तीस हजार सत्तर पर्यंत तुम्हाला इथे काय मिळणार आहे सुरुवातीला सॅलरी मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर टोटल पकडलं तर पंचवीस हजार सत्तर बेसिक म्हणजे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस के एवढी सॅलरी मिळणार आहे के म्हणजे हजार ओके चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी मिळणार आहे बघा फिटरच्या किती जागा आहे सहा पोस्ट फिटरच्या आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक जागा घ्यायची आहे फॉर्म भरायचा आणि सेंटर तुम्हाला नागपूरसुद्धा मिळू शकते सेंटर तुम्हाला मुंबईसुद्धा मिळू शकते पुणेसुद्धा मिळू शकते जर नागपूरचे विद्यार्थी असेल त्यांना रायपूरसुद्धा सेंटर असते तर ऑल ओव्हर इंडियामध्ये एक्झाम होतेही तर फॉर्म मात्र नक्की भरायचा नंबर ऑफ पोस्ट सहा आहे यू आरच्या तीन आहे एस सीची एक आहे ची एक आहे ईडब्ल्यू एचची एक आहे ई एस एमची एक आहे अशा टोटल तुम्हाला सहा पोस्ट इथे पाहायला मिळते त्यानंतर इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी बघा टोटल बारा पोस्ट आहे यू आर च्या तीन आहे एस सी च्या तीन आहे एस टी ची एक आहे ओबीसी च्या तीन आहे ईडब्ल्यू एस च्या दोन आहे ओ OH एच ची एक आहे ई एस एम च्या दोन आहे अशा टोटल तुम्हाला बारा पोस्ट इलेक्ट्रिशियन च्या पाहायला मिळत आहे होरिजेंटल रिजर्वेशन मी सांगितलं त्यानंतर टर्नरचे जे विद्यार्थी आहे तीन पोस्ट आहे टर्नरच्या च्या दोन यू आर च्या आणि एक एस सी ची पोस्ट तुम्हाला टर्नर ला पाहायला मिळत आहे ईओ टी क्रेन ऑपरेटर क्रेन ऑपरेटर च्या नऊ पोस्ट आहे दोन आहे यू आर च्या दोन आहे एस सी च्या एक एस टी ची दोन ओबीसी ई डबू इ डब्ल्यू एच दोन एक ई एस एम ची अशा टोटल नऊ पोस्ट वेल्डरच्या पोस्ट वेल्डर वेल्डर बघा पाच पोस्ट वेल्डरच्या एक वर्षाचा आय टी आय असते वेल्डर ट्रेडमध्ये केलं असेल तर पाच पोस्ट आहे तीन पोस्ट यू आरच्या एक पोस्ट एस सीची आहे आणि एक पोस्ट ची तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यानंतर हेवी विहायकल ड्रायव्हर ज्यांच्याकडे हेवीचं लायसन्स असेल त्यांच्यासाठी सुद्धा पाच पोस्ट आहे दोन यू आर एक एस सी एक ओबीसी एक ईडब्ल्यू एस एक ई एस एम अशा टोटल तुम्हाला पाच पोस्ट पाहायला मिळत आहे त्यानंतर बघा ऑपरेटर कम टेक्निशियन बॉयलर ऑपरेशन एस थ्री एस थ्री म्हणजे जे डिप्लोमा आले विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी सव्वीस हजार सहाशे रुपये बेसिक असते आणि अडतीस हजार रुपये नऊशे वीस हे काय असते रेंज ठरलेली असते म्हणजे सव्वीस हजार सहाशे के कॅल्क्युलेट के केलं तर स्टार्टिंग सॅलरी तुम्हाला पन्नास ते पंचावन्न के मिळू शकते ओके चला पोस्ट बघून घ्या ऑपरेटर कम टेक्निशियन बॉयलर टोटल तीन पोस्ट आहे तीन ओपनच्या आहे त्यानंतर अटेंडंट कम टेक्निशियन बॉयलर तीन पोस्ट आहेत त्या सुद्धा ओपनच्या आहेत त्यानंतर रिझर्वेशन इथे दिलेलं आहे एस सी एस टीला पाच वर्षाचं रिझर्वेशन मिळेल आणि ला तीन वर्षाचं रिझर्वेशन मिळेल ओके ओबीसीसाठी नॉन क्रिमिलर वगैरे पाहिजे इलिजिब्रेटरी क्राइटेरिया बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो ऑपरेटेशन क्रे ऑपरेटे ऑपरेटर कम टेक्निशियन बॉयलरसाठी तीस वर्ष मॅक्झिमम एज आहे अटेंडंट कम टेक्निशियनसाठी अठ्ठावीस इयर मॅक्झिमम एज आहे क्वालिफिकेशन बघा काय मागितलं आहे दहावी प्लस फुल टाईम डिप्लोमा पाहिजे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल केमिकल त्याच्यासोबतच फर्स्ट क्लास बॉयलर अटेंडन्स सर्टिफिकेटसुद्धा पाहिजे त्यानंतर कम टेक्निशियन बॉयलरसाठी बघा मॅट्रिकलेशन तर पाहिजे आय टी आय पाहिजे आणि त्याच्यासोबत फिटर एक इलेक्ट्रिशियन टर्नर याच्यामधून आणि सेकंड क्लास बॉयलर अटेंडन्स सर्टिफिकेट कंपल्सरी आहे ओके त्यानंतर इलेक्ट्रिशियनच्या पोस्ट बघा बारा पोस्ट आहे अठ्ठावीस इयर लास्ट एज आहे दहावी पाहिजे आणि दहावीच्या सोबत काय पाहिजे आय टी आय पाहिजे ओके म्हणजे फ्रेशर जे विद्यार्थी आहेत ते इथे अप्लाय करू शकणार आहे दहावी प्लस आय टी आय त्यानंतर बघा फिटरवाल्यासाठी सुद्धा दहावी प्लस आय टी आय एज क्रायटेरिया अठ्ठावीस टर्नरवाल्यासाठी बघा अठ्ठावीस आणि दहावी प्लस आय टी आय यामध्ये सुद्धा मागितलेलं आहे त्यानंतर बघा वेल्डर दहावी प्लस फुल टाईम आय टी आय मागितला आहे एन सी बी टी वेल्डर ट्रेडमध्ये ओके त्यानंतर बघूया आपण अटेंडंट कम टेक्निशियन ईओटी क्रेन मॅट्रिक्युलेशन मागितलं फक्त फिटर इलेक्ट्रिशियन टनर कुठल्याही ट्रेडमध्ये आणि मिनिमम वन इयर एक्सपिरियन्स पाहिजे त्यानं ऑट टी क्रेन चालवल्याचा एकशे वीस टन ऑर मोर कॅपॅसिटीची ओके त्यानंतर अटेंडंट कम टेक्निशियन हेवी ड्रायव्हरची पोस्ट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मॅट्रिक्युलेशन पाहिजे आणि हेवी आ, हेवी मोटर व्हेकल ड्रायव्हिंग लायसन पाहिजे आणि त्याला एक्सपिरियन्स पाहिजे एक वर्षाचा काही ते गाईडलाईन दिलेल्या आहे काही एज रिलॅक्सेशन पाच वर्ष एस सी एस टी तीन वर्ष ओबीसी मी सांगितलं त्यानंतर बघा इमॉल्युवमेंट्स अँड अदर बेनिफिट्स एस थ्री ग्रेड म्हणजे जे डिप्लोमाचे कॅन्डिडेट आहे त्यांना एवढं सॅलरी मिळणार आहे सव्वीस हजार सहाशे ते अडुतीस हजार नऊशे वीस तीन पर्सेंट इन्क्रीमेंट दरवर्षी होत चालते अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनी बॉयलर अटेंडंट एस वन रुपये पंचवीस हजार सत्तर म्हणजे मी सांगितलं डिप्लोमावाल्याला पन्नास ते पंचावन्न के आणि चाळीस ते पंचेचाळीस के आय टी आय इथे सॅलरी मिळू शकते ओके त्यानंतर बघा नेम ऑफ द पोस्ट पहिल्या वर्षी जे अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनिंग आय टी वाले विद्यार्थी आहे पहिल्या वर्षी यांना बारा हजार नऊशे रुपये मिळेल आणि दुसऱ्या वर्षी किती मिळेल पंधरा हजार रुपये यांना सॅलरी मिळेल ओके okay. दोन वर्षाच्या ट्रेनिंग नंतर त्यांना तेवढ्या कायदेल ते परमनंट सॅलरी देतील ओके त्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन बघा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे एस थ्री एस वन यांचे जे मो मोड ऑफ सिलेक्शन होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे कॅन्डिडेट रिक्वायर्ड आणि तेच कॅन्डिडेट जेवढे रिक्वायर्ड आहे त्यांना स्किल टेस्ट टेस्टसाठी डायरेक्टली ब बोलावलं बोलावल्या जाणार आहे ज्यांना गरज नाही आहे एक्झामची ओके त्यांना स्किल टेस्टसाठी बोलावल्या जाईल परंतु जे कॅन्डिडेट सी बी टी देतील त्यांना स्किल टेस्टसाठी शॉर्टलिस्ट केल्या जाईल एका जागेसाठी तीन विद्यार्थी बोलावले जाणार आहे म्हणून सर्वांनी यामध्ये अप्लाय करायचा कारण की स्किल टेस्ट यामध्ये अत्यंत महत्वाची ठरणार आहे ओके तर एका जागेसाठी तीन मुलांना बोलवणार आहे स्किल टेस्ट हे तुमची अं होईल ओके त्यानंतर बघा फॉर द पोस्ट ऑफ ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनिंग अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनिंग स्किल टेस्ट विल बी क्वालिफाईंग नेचर आणि ती फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे इथे बघा हा महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्यासाठी की द मिनिमम क्वालिफाईंग सीबीटी यू आर साठी पन्नास पर्सेंट घेणं गरजेचं आहे पर्सेंटाईल स्कोर घेणे गरजेचे आहे त्या व्यतिरिक्त एस सी एस टी पी डब्ल्यू टीना चाळीस पर्सेंटाईल स्कोर घेणे गरजेचे आहे सीबीटी ही सीबीटी रिटर्न टेस्ट स्किल टेस्ट ट्रेड टेस्ट विल बी हेड ॲट द सेंटर स्प्रेड अक्रॉस द कंट्री हा महत्वाचा अक्रॉस द कंट्री म्हणजे पूर्ण काय होणार आहे मॅनेजमेंट डिसाइड करणार आहे तिथे पूर्ण भारत तुमची होणार आहे फिजिकल स्टँडर्ड एकदम असते हाईट वगैरे तेवढी काही मागत नाही वेट वगैरे तेवढं काही नसते त्याच्यामुळे खूप मोठा इश्यू नसतो तो अप्लिकेशन फी बघून घ्या एकदा सी टी पाचशे रुपये अटेंडंट कम टेक्निशियन ट्रेनिला तीनशे रुपये ओके आणि त्याच्यानंतर बघा एस सी एस टीला आणि शंभर शंभर रुपये हे डब्ल्यू ला पाचशे तीनशे आणि एस सी एस टी दीडशे आणि शंभर रुपये ओके त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांना हाऊ टू अप्लाय कसा करायचा आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे डायरेक्ट अप्लाय करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल ओके दे इथे जनरल इंस्ट्रक्शन लिहिलेले आहेत बघा अप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा त्या जनरल इन्स्ट्रक्शन यामध्ये हो दिलेले आहे गो टू सेल मध्ये जायचं तुम्ही मी त्याची लिंक तुम्हाला डायरेक्ट देऊन देईल सर्व इथे दे इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो बरीचशी माहिती मी तुम्हाला यामधून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे इम्पॉर्टंट डेट बघा एकोणतीस बारा दोन हजार तेवीसपासून फॉर्म भरणं स्टार्ट झालेलं आहे आणि क्लोजिंग डेट आहे अठरा एक दोन हजार चोवीस सॉरी अठरा एक दोन हजार चोवीस ओके तर बरीचशी माहिती मी तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमधून समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे सेलमध्ये नक्की फॉर्म भरा एकदम चांगली पी एस यू आहे आणि इथे सर्वात जास्त सॅलरी मिळते त्याचसोबतच तुम्हाला सर्व फॅसिलिटी इथे तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी क्वार्टरच्या फॅसिलिटी आणि त्यानंतर एज्युकेशन वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला एकदम फ्री इथे मिळत असते तर बेस्ट पी एस यू मानल्या जाते ही त्यामुळे तुम्हाला इथे अप्लाय करणं फारच गरजेचं आहे ओके okay. याच्या व्यतिरिक्त पुन्हा एक महत्त्वाची बाब की काल एकोणतीस एक तीस एकतीस तारखेला एकतीस तारखेला वयाचे म्हणजे हे जे वर्ष आहे संपता संपता आ, संप संपताच्या शेवटी असं म्हणता येईल की हे वर्ष जेव्हा संपत आलेलं होतं तेव्हा आपल्याला महावितरणने एक गुड न्यूज दिली आणि ती म्हणजे कोणती की पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागा तुम्हाला महावितरणमध्ये पाहायला मिळत आहे आता एक्झाम होणार आहे आणि एक्झाम होत असल्याच्या कारणानं सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म अचूक भरायचा कुठल्या प्रकारे घाई न करता आणि एक महत्त्वाची बाब की पेपर पॅटर्न सेम आहे जो महाट्रान्सकोचा पेपर पॅटर्न आहे तोच पेपर पॅटर्न महावितरणचा सुद्धा आहे तर त्याच्यामुळे महाट्रान्स्कोचे जे विद्यार्थी तयारी करणार ते तर माझ्याशी भरपूर प्रमाणात जुळले आहे परंतु आता नवीन जे वायरमनचे विद्यार्थी आहे त्यांनीच जर आपली वरती फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा चार्ज न घेता आपण तिथे ऑनलाईन क्लासेस तुमचे पूर्ण चे कवर केलेले आहे तुम्ही एकदा आपलं चॅनल सबस्क्राईब करून त्या चॅनलवरती जा आणि चॅनलवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे प्लेलिस्ट दिसेल त्या प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही क्लासेस मात्र नक्की नक्की करा ओके चला विद्यार्थी मित्रांनो बरीचशी माहिती मी तुम्हाला छोट्याशा व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही लिंकवर क्लिक करायचा डायरेक्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती जॉईन होता येणार आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक महाट्रान्सकोप क्वीज डेली क्वीज चालते ती तुम्हाला महावितरणसाठी सुद्धा उपयोगी होणार आहे त्यामुळे क्वीजचा ग्रुप सुद्धा जॉईन करायचा आणि आज रात्री आठ वाजता आठ वाजून पंधरा मिनिटाने तिथे क्वीज होणार आहे ओके चला विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय